हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. एमपीएससीला आलेले 20,000 प्लस प्रश्नांची सिरीज, याच्यामध्ये आपण पंचवार्षिक योजना हा टॉपिक पाहतोय. पंचवार्षिक योजना या टॉपिकला आयोगाने आतापर्यंत कोणत्या टाईपने जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचा अनालिसिस करून तो घटक तुम्हाला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न या कोर्समधून किंवा या सिरीजमधून आपण करतोय. दुसरं म्हणजे महत्त्वाच्या अपडेटसाठी आपला टेलिग्राम चॅनल आहे, तो म्हणजे एमपीएससी ट्रिक्स, या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. ओके, अनअकॅडमी भारतातला सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी आपले फ्री लेक्चर सध्या होत आहेत. ओके, फ्री आणि लाईव्ह लेक्चर असतात, तुम्ही त्या ठिकाणी अटेंड करू शकता, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. फक्त गुगल प्ले स्टोअरवर जाऊन अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर फ्री प्लॅन ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला MPSC 6716 हा कोड तिथं टाकावा लागेल. ठीक आहे, MPSC कॅटेगरीमध्ये आपलं हे सर्व सेशन्स त्या ठिकाणी अनअकॅडमी ॲपवर होत आहेत. फ्री आणि लाईव्ह क्लासेस असतात, तुम्ही नक्की जॉईन करा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सिंपलच्या प्रश्नापासून सुरुवात करू. प्रश्न आहे, वृद्धीसह सामाजिक न्याय आणि समानता यावर 9व्या योजनेनं भर दिला. दुसरं विधान आहे, 10व्या योजनेचा अर्थव्यवस्थेचा वार्षिक वृद्धी दर 8% उद्दिष्ट होतं. तिसरा घटक आहे, पायाभूत विकास यावर दुसऱ्या योजनेत भर देण्यात आला. आणि तुम्हाला काय म्हटलं, यापैकी कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखा. ओके, कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. आता एक घटक लक्षात घ्या, 9व्या पंचवार्षिक योजनेचा भर काय होता, तर 9व्या पंचवार्षिक योजनेचा भर म्हणजे वृद्धीसह सामाजिक न्याय व समानता. म्हणजे ए तर तुमचं बरोबर असणार आहे. ठीक आहे, 9व्या योजनेचा भर आणि 9व्या योजनेचा घोषवाक्य याच्यामुळं फक्त आयोगाने इथं हा प्रश्न जर तुम्ही बघितलं तर आयोगानं काय केले, या प्रश्नाला कॅन्सल केले. रिझन सांगतो, कारण 9व्या योजनेचा भर दिले ह्यांनी, भर आणि 9व्या योजनेचा घोषवाक्य काय, वृद्धीसह सामाजिक न्याय आणि समानता हे त्याचं घोषवाक्य होतं. घोषवाक्य पहिला घटक. ठीक आहे, आयोगानं हा प्रश्न देताना काय केलाय, तर हा प्रश्न रद्द केलाय हे सांगतो. घोषवाक्य विचारलं, वृद्धीसह सामाजिक न्याय आणि समानता हे त्याचं घोषवाक्य होतं. भर जर विचारलं 9व्या योजनेचा, कृषी आणि ग्रामीण विकास हाच त्याचा टॉपिक होता. भर कशावर दिलता, कृषी व ग्रामीण विकास याच्यावर त्याचा भर दिला होता. दुसरा महत्त्वाची घटक म्हणजे दुसऱ्या योजनेमध्ये दुसरी योजना 9वी दिली, इथं डायरेक्ट दुसरीच म्हटले यांनी. दुसऱ्या योजनेचा भर विचारलाय, पायाभूत विकास. दुसऱ्या योजनेचा भर कशावर होता, जड व मूलभूत उद्योगावर होता. जड व मूलभूत उद्योगावर होता. ओके, याच्यामुळे इथं काय होतंय, तुमचं उत्तर जर बघितलं, पहिलं विधान हे भर काय होता, कृषी व ग्रामीण विकास, त्याच्यामुळे हे बरोबर येत नाही, चुकीचं येतंय. घोषवाक्य म्हटलं तर हे येतंय, किंवा पायाभूत विकास व दुसऱ्या योजनेचा भर म्हटलं चुकीचं आहे, जड व मूलभूत उद्योग येतंय, म्हणजे हे पण इथं चुकीचं येतंय. फक्त एकच बरोबर असल्यामुळं तुम्हाला हे फक्त इथं फक्त बी कुठं आहे, इथं नाही म्हणून हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पण जाऊ द्या, आयोगाने कॅन्सल केला हा घटक, म्हणून इथं एक घटक फक्त लक्षात घ्या, 9वी पंचवार्षिक योजना कृषी व ग्रामीण विकास यावर भर. घोषवाक्य म्हटलं वृद्धीसह सामाजिक न्याय व समानता. दुसऱ्या योजनेमध्ये मुख्य भर कशावर दिला, किंवा मुख्य काय होतं, तर जड व मूलभूत उद्योग होता. आता आयोगानं असा एक प्रश्न विचारला होता, आदेशात्मक नियोजन करणे म्हणजे काय, म्हणजे त्याला आपण प्लॅनिंग बाय डायरेक्शन याला आपण काय म्हणतो, आदेशात्मक नियोजन करणं म्हणजे काय. तर तुम्हाला चार विधानं दिली आणि त्यापैकी विचारले आदेशात्मक नियोजन म्हणजे काय. आता भारतामध्ये आदेशात्मक नियोजन प्लॅनिंग बाय डायरेक्शन म्हटलं तर हे 1951 पासून जे सुरू केलं होतं ते जवळजवळ 1985 तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे 7व्या पंचवार्षिक योजना जी होती, या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारतानं पहिल्यांदा काय केलं, तर याच्यामध्ये सूचक नियोजनाचा सुरुवात केली. आणि हे केलं होतं कुठं, तर जे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्र होतं ना त्याच्यामधून. आणि 8व्या पंचवार्षिक योजनेपासून हे आदेशात्मक नियोजन तिथं ठेवलेलं नव्हतं. मग मी आता आदेशात्मक नियोजन म्हणतोय किंवा सूचक नियोजन म्हणतोय, मग अगोदर आदेशात्मक नियोजन म्हणजे काय हे तुम्हाला समजणं जास्त गरजेचं आहे. आदेशात्मक नियोजन म्हणजे काय, तर याच्यामध्ये उत्पादनाचं जे माध्यम असेल तर त्याच्यावर कसं असायचं, पूर्णपणे कंट्रोल हे त्या राज्याचं पूर्ण नियंत्रण असायचं, किंवा देशासाठी विचार केला तर केंद्राच्या नियोजन मंडळाचं ते नियोजन असायचं. म्हणून आदेशात्मक नियोजन म्हणजे काय, तर उत्पादनाच्या माध्यमावर राज्यांचं पूर्ण नियंत्रण आणि देशासाठी केंद्रीय नियोजन मंडळ त्या प्रकारचं नियोजन आखायचं, हे म्हणजे काय असणार आहे आदेशात्मक नियोजन. दुसरं विधान चुकीचं काय आहे, हे नियोजन विकेंद्रित असते असं म्हटलंय, तथापि म्हणजे आणि उत्पादनाच्या
आदेशाच्या माध्यमावर राज्यांचे पूर्ण नियंत्रण असं म्हणतो. त्यामुळे इथं फक्त पहिलं विधान बरोबर आहे. आदेशात्मक नियोजन म्हणजे काय की याच्यामध्ये उत्पादनाचं जे माध्यम आहे त्याच्यावर राज्याचं पूर्ण नियंत्रण. देशासाठी नियोजन कोण आखायचं तर केंद्रीय नियोजन मंडळ. आणि हे चालत होतं कधी 51 ते 85 मध्ये. ठीक आहे, 51 ते 85. त्याच्यानंतर आपण सूचक नियोजनाचा प्रारंभ केला. 8व्या पंचवार्षिक योजनेपासून पूर्णपणे तो आपण गेलेलो आहे. त्याच्यामुळे फक्त पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट असणार आहे. पुढे एक प्रश्न विचारला होता, 12व्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टिकोनावर खालील बाबतीत टीका केली जाते, कोणत्या बाबतीमध्ये? तर तुम्ही बघा 12व्या पंचवार्षिक योजनेचं तर तुम्ही थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला दारिद्र्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं असं नव्हतं, कारण काही टार्गेट त्यामध्ये ठरवण्यात आली होती. किंवा रोजगार तर बघा 50.3 दशलक्ष किंवा 50 दशलक्ष रोजगाराची निर्मिती करणं, उपलब्ध करणं हे त्यामधलं टार्गेट होतं. म्हणून दारिद्र्याच्या समस्येकडे दुर्लक्ष हे यामध्ये येणार नाही. प्रॉब्लेम कुठं होता, कारण 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे वृद्धिदराचं टार्गेट ठेवलं होतं ते होतं 8.2% आणि याच्यावर टार्गेट होतं. याच्यावर टीका केली जात होती की वृद्धिदर जो 8.2% ठेवला आहे ग्रोथ रेट, तो टार्गेट तुम्हाला अचीव होणार नाही म्हणून टीका केली जात होती. याचा अर्थ बी डेफिनेटली असणार आहे. जर बी डेफिनेटली असणार आहे तर हा ऑप्शन किंवा हा ऑप्शन येणार आहे आणि यामध्ये एक येत नाही म्हणजे तुमचा हा पण इलिमिनेट होणार आहे. म्हणून उत्तर असणार आहे बी आणि सी. बी आणि सी म्हणजे एक तर तुमची अवास्तव वित्तीय रचना म्हणजे अनरिअलिस्टिक फायनान्शियल पॅटर्न आणि वृद्धिदराचं टार्गेट हे अचीव करण्यासारखं नाही आहे म्हणून 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये टीका केली जात होती. 2012 ते 2017 या कार्यकाळामध्ये होती. पण याच्याच अगोदर नरेंद्र मोदी सरकार सत्तेमध्ये आलं आणि त्यांनी 2015 एक जानेवारी 2015 काय केलं तर हे पंचवार्षिक योजना सोडून दिली आणि त्याच्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना केलेली होती. हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, समतोल प्रादेशिक वाढीसाठी 10व्या पंचवार्षिक योजनेतील नवीन उपक्रम म्हणजे डॅश डॅश. समतोल प्रादेशिक वाढ असं म्हणतोय आपण. समतोल प्रादेशिक वाढ म्हणजे 10व्या पंचवार्षिक योजनेतला नवीन उपक्रम कोणता, तर तो म्हणजे राष्ट्रीय म्हणजे नॅशनल इक्वल डेव्हलपमेंट प्लॅन किंवा त्याला आपण राष्ट्रीय समान उन्नती योजनेची स्थापना असं म्हणतो. की जो कार्यक्रम 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 10वी पंचवार्षिक म्हणजे जसं 12वी म्हणतो 2012 ते 2017 बरोबर, 11वी पंचवार्षिक योजना म्हणजे 2007 ते 2012 तसं जी 10वी पंचवार्षिक योजना होती ती 2002 ते 2007 होती आणि त्यामध्ये हा जो राष्ट्रीय समान उन्नती योजनेची स्थापना किंवा नॅशनल इक्वल डेव्हलपमेंट प्लॅन हा सुरू केला होता 2004-05. नियोजन आयोगाकडं कधी सुरुवात केला होता, 2004-05 हा घटक सुरू केलेला होता. याचा काय टार्गेट होतं म्हणजे हे नॅशनल इक्वल डेव्हलपमेंट प्लॅन असं का म्हटले बरं याला, तर याचं रिझन होतं ज्या पायाभूत विकास आहे या पायाभूत विकास आहे किंवा पायाभूत सुविधा आहेत या विकास याच्यामधली जी तफावत आहे हे कमी करणं याच्यासाठी हा घटक सुरू केलेला होता. मग याच्यामध्ये काय होतं तर याच्यामध्ये वेगवेगळे घटक तयार केलते म्हणजे स्पेशल प्लॅन केलता बिहारसाठी. बिहारमधल्या पायाभूत विकासामध्ये व्यवस्थित तिथं इम्प्लिमेंटेशन होत नाही म्हणून त्यांच्यासाठी वेगळा घटक तयार केलता. किंवा ओडिशाचा भाग असेल त्यामध्ये पण स्पेशल प्लॅन तयार केला होता. म्हणून समतोल प्रादेशिक विकासासाठी असा शब्द प्रयोग तुम्हाला इथं वापरला आहे. म्हणून नवीन उपक्रम म्हणजे राष्ट्रीय समान उन्नती योजना, ती 2004-05 सुरू करण्यात आली होती. हे तुमचं काय असणार आहे करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, भारतात नियोजन अयशस्वी होण्याची प्रमुख 3 कारणं कोणती, आयोगाने विचारलं होतं. आता नियोजन अयशस्वी झालं भारतात कारण काय असू शकतं. पहिलं बघा, सार्वजनिक क्षेत्रातलं अकार्यक्षम उत्पादन, व्यावसायिक संरचनेत न झालेला बदल, दारिद्र्य निर्मूलनामध्ये आलेलं अपयश आणि महालनोबिस प्रतिमानाचा अयोग्य वापर. आता तुम्हाला एक लक्षात घ्या, दारिद्र्य निर्मूलनातील अपयश हे नियोजन अयशस्वी होण्याचा परिणाम आहे, कारण आहे का अयशस्वी होण्याचं कारण. म्हणून या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर येते अ ब डी. का क काय येत नाही दारिद्र्य निर्मूलनामध्ये अपयश. दारिद्र्य निर्मूलनातलं अपयश हे भारताचं नियोजन अयशस्वी होण्याचं कारण नाही आहे, त्याचा तो परिणाम आहे. कारण आणि परिणाम यामध्ये वेगळं असतं. कारण एखाद्या घटकासाठी होणं आणि तो घटक घडून गेल्यानंतर येणारा जो आउटकम आहे त्याला आपण परिणाम म्हणतो. म्हणून तुम्ही जर थोडासा नीट विचार केला तर तुमचा पर्याय क्रमांक 3 येणारच नाही आहे, हा घटक येणारच नाही आहे. दारिद्र्य निर्मूलनातलं अपयश हे नियोजन अयशस्वी होण्यामागचा परिणाम आहे, कारण नाही आहे. कारण कोणते येणार, सार्वजनिक क्षेत्रातलं अकार्यक्षम उत्पादन, व्यावसायिक संरचनेत बदल झाला नाही म्हणून, किंवा महालनोबिस प्रतिमानाचा पण वापर व्यवस्थितरित्या झाला नाही म्हणून भारताचं नियोजन अयशस्वी झालं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, नियोजन मंडळाने भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल जो आहे कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना स्वीकारलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे कोणत्या, धोरणात्मक उपाययोजना खालीलप्रमाणे कोणत्या म्हटले, ठीक आहे. पहिला घटक बघा, मागास प्रदेशाचा विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबवणे. मागास क्षेत्राचा विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम म्हणतो आपण, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, बरोबर आहे ना, विशेष क्षेत्र कार्यक्रम राबवणं बरोबर आहे. मागास क्षेत्रातल्या उद्योग प्रकल्पांना सवलतींचा वित्त पुरवठा स्टेट बँक ऑफ इंडियाकडून देणे. आता मागास क्षेत्रामध्ये जे उद्योग प्रकल्प आहे त्यांना सवलतीचा वित्त पुरवठा काय SBI दिला जातो का, नाही आहे. त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या घटक आहे, IDBI, ओके, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ओके, ही IDBI असेल किंवा ICCI असेल, ICCI यांच्याकडून असेल किंवा IFCI ह्या ज्या संघटना आहेत ह्यांच्याकडून तो वित्त पुरवठा होतो इथं. हे स्टेट बँक ऑफ इंडिया येणारच नाही आहे. IFCI, IDBI हे तुमचं उत्तर या ठिकाणी पाहिजे होतं. म्हणून दुसरं विधान चुकीचं असणार आहे, दुसरं चुकीचं आहे. आणि मागास क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून A आणि C एवढंच फक्त तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. थोडं लॉजिकल प्रश्न विचारला होता नियोजन मंडळ किंवा या पंचवार्षिक योजनेच्या टॉपिकवर, थोडंसं माहीत असू द्या, ठीक आहे. बेरोजगारीचं नको. हां, पुढचा प्रश्न आहे, भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीनं रुजावं यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात काय, येतात दोन पुस्तकं दिलीत आणि दोन पुस्तकाबाबत तुम्हाला हा प्रश्न विचारला होता. दोन पुस्तकं देऊन त्याच्या रिलेटेड हा घटक इथं विचारलाय, ठीक आहे. तुम्हाला विचारताना काय म्हटलं यामध्ये की भारतात नियोजन, इथं MN Roy यांचं पुस्तक कोणतं आणि यशवेश्वराय यांचं पुस्तक कोणतं, या ठिकाणी काय होते माहिती आहे का, इथं तुमची दोन्ही विधानं चुकीचे ठरत आहेत. पुस्तकावर तुम्हाला बेसिक प्रश्न विचारला आयोगानं, बेसिक म्हणजे काय, MN Roy यांचं पुस्तक कोणतं. MN Roy यांचं पुस्तक म्हटलं तर तुम्हाला इथं लक्षात राहू द्या, MN Roy 10-year plan, ओके, या जनता योजनेमध्ये, याद्वारे त्यांनी जनता योजना मांडली होती, जनता योजना. MN Roy म्हणजे जनता योजना म्हणतो, 10-year people's plan येणार आहे, ओके, जनता योजना MN Roy यांची. आणि प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया म्हटलं की विश्वेश्वराय यांचं येणार आहे, म्हणजे इथं तुम्हाला दोन्ही इंटरचेंज झालेत. आणि तुम्हाला विचारलं योग्य कोणतं, योग्य यातलं एकही नाही, दोन्हीही नाही, ओके, दोन्हीही अयोग्य आहेत. कारण विश्वेश्वराय यांचं प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया हे पुस्तक 1934 आणि MN Roy यांचं 10-year people's plan जो आहे तर तो जनता योजना याच्यावर आधारित असणारी 1945 पिरियड येतो, बरोबर, त्यामध्ये येतं. त्याच्यामुळे इथं दोन्ही चुकीचं आहे, दोन्ही चुकीचं म्हणजे फक्त इंटरचेंज आहे. MN Roy म्हटलं की 10-year people plan आणि प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया म्हटलं की विश्वेश्वरय्या, हा पॉईंट इथं तुम्हाला माहीत असू द्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या बेरोजगारीचे अंदाज तयार करण्यात आले, कोणते बेरोजगारीचे अंदाज यामध्ये तयार करण्यात आले, किंवा कोणत्या सातवी म्हणजे 1980 ते 1985 बेरोजगारीचा अंदाज म्हटलं तर तुम्हाला इथे एक लक्षात घ्या. पहिलं तुम्हाला याच्यामध्ये, ओके, 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये चिरकालीन बेरोजगारी म्हणजे क्रॉनिक अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. चिरकालीन म्हणजे कसं, तर ह्याच्यामध्ये दीर्घकाळासाठी म्हणजे काही देशामध्ये एका वर्षासाठी सुद्धा बेरोजगार राहिली तर ह्याला बेरोजगारी म्हणतो. चिरकालीन बेरोजगारी किंवा त्याला क्रॉनिक अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय असतं, तर दीर्घकाळासाठी, म्हणजे काही ठिकाणी काही देशामध्ये असंही होतं एका वर्षासाठी जर बेरोजगार राहिलं तर तो घटक येतो. तर याचं करेक्ट आन्सर, कोणते अंदाज तयार करण्यात आले बेरोजगारीचे, तर याच्यामध्ये क्रॉनिक अनएम्प्लॉयमेंट, वीकली स्टेटस, डेली स्टेटस, याच्यामध्ये कोणतं तयार करण्यात आलं नाही तर ते तयार करण्यात आलं नाही वार्षिक, म्हणजे त्याला ॲन्युअल स्टेटस अनएम्प्लॉयमेंट म्हणतो ना, हा अंदाज तयार करण्यात आलेला नाही आहे. तुम्हाला विचारले कोणते तयार करण्यात आले, तर ABC बरोबर आहे, चिरकालीन क्रॉनिक अनएम्प्लॉयमेंट. वीकली म्हणजे 7 दिवसामध्ये कोणत्याही एका तासा दिवसात 1 तास काम मिळणं, ओके, त्याच्या रिलेटेड हे वीकली येतं, वीकली. आणि डेली म्हटलं, डेली म्हणजे एका आठवड्यात दररोज किमान 4 तास काम करणं, एका आठवड्यात दररोज किमान 4 तास काम करणं. तर हे लक्षात राहू द्या, 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हटलं तर कोणतं. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, त्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करा. जे गणित ज्यांना अवघड जातं त्यांच्यासाठी आपण हे सेपरेट घटक सुरू करतो आहे, सेपरेट चॅनल आहे आपला, त्याच्यामध्ये आपण नवनवीन घटक आता ॲड करणार आहोत आजपासून. गणित ट्रिक्स म्हणून आपला यूट्यूब चॅनल आहे, या ठिकाणी जॉईन व्हा. आता सुरुवात करताना लसावी मसावी बेसिक बघणार आहोत, ओके, आणि याच्यानंतर
आयोगाला किंवा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये लसवी मसवी या घटकावर कोणते कोणते प्रश्न विचारले जात आहेत ना, त्यावरही आपण थोडासा फोकस करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यावर आयोगाने विचारलेले किंवा वेगवेगळ्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचं अनालिसिस सुद्धा आपण यामधून करणार आहोत. तर नक्की जॉईन व्हा गणित ट्रिक्स नावाच्या यूट्यूब चॅनलला. याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल, नक्की जॉईन करा. ठीक आहे, ओके, थँक्यू.